राष्ट्रवादी आम्हाला संबोधत मी आमचा फक्त गोळी मारायचंच त्याने ठेवले बाकी मुख्यमंत्र्याच्या विरोधामध्ये पोस्ट लिहिली हा माझा गुन्हा पण माझी काय चूक आहे काय कमी केली या पक्षासाठी मी एकटा समर्थपणे राष्ट्रवादीशी लढाई करतोय माझी हकालपट्टी करते ना कुणीतरी काहीतरी आरोप ठेवायचा मला कळत नाही की नक्की काय चाललंय मला ही फळ पक्षाने पक्षामध्ये माझी काय किंमत आहे मला कळत नाही साहेब मी 18 वर्ष 20 वर्ष शिवसेनेबरोबर प्रामाणिक आहे तुम्हाला कधी चुकीचं दिसलं असं मी काय केल्याचं नाही म्हणे अजिबात नाही 18 वर्ष तुम्ही शिवसेनेत असताना लोक मीडियाच सातत्यानं चर्चा करायचे की आढळराव जात आहेत पण जात आहे म्हणाले तुम्ही गेले नाहीत मला तुमचा अभिमान आहे हे रात्री 10:30 बोलले चर्चा असताना सुद्धा तुम्ही कुठं गेले नाहीत मग याचा मला अभिमान आहे आणि जे जाणार नाहीत याची खात्री होती असे लोक गेलेत त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुम्ही मंगळवारी येऊन मला भेटा असं सगळं झालं व्यवस्थित आणि सकाळी मी पेपर वाचतात अशा प्रकारची गोष्ट आहे मला कळत नाही की नक्की काय चाललं आहे गेल्या 4-5 दिवसापासून मी पाहतो की वातावरण गेल्या 10 दिवसापासून महाराष्ट्राचं तापलं आहे पण माझी काय चूक आहे मी काय कमी केली या पक्षासाठी माझी हकालपट्टी करते ना म्हणजे कुणीतरी काहीतरी आरोप ठेवायचा काहीतरी मला दाखवायचं की एक मुख्यमंत्र्याच्या विरोधामध्ये पोस्ट लिहिली हा माझा गुन्हा आणि ह्या गुन्ह्याची मला एवढी मोठी शिक्षा किती लोकांनी पोस्ट केली अभिनंदनाची मग माझ्यावरची कारवाई का अरे 18 वर्ष ह्या मतदारसंघामध्ये कुणी नसताना मी एकटा समर्थपणे राष्ट्रवादीशी लढाई करतोय राष्ट्रवादीला अंगावर घेतलं आणि त्याचीच फळं मी आता भुगतोय हे आज जे चाललंय ना त्याची ही परिणाम आहेत राष्ट्रवादीला 15 वर्ष मी लढलोय त्यांच्या संघर्ष केला उभा संघर्ष केला एकटा माणसानं निधड्या छातीनं संघर्ष केलाय पवारसाहेबांनी मला ऑफर दिली होती 2009 की आढळराव तुम्ही शिरूरमधून लढू नका मला तिथून लढायचं आहे तुम्हाला मी 2 टर्म राज्यसभा देतो एकही रुपया खर्च न करता मी तुम्हाला 2 टर्म राज्यसभा देतो ही मीटिंग 24-11 झाली होती ताजमध्ये जिथं 26-11 झालं त्या हॉटेलमध्ये त्यावेळेला मी म्हटलं नाही बाळासाहेब ठाकरे यांचा माझ्यावर विश्वास आहे मी त्यांच्या शब्दापुढं जाणार नाही आणि कुठल्याही प्रकारे मी पक्षाशी प्रतारणा करणार नाही तुम्हाला जे काय बोलायचं ते बाळासाहेबांशी बोलून घ्या एवढा प्रामाणिक राहिलो आहे 15 वर्ष शिवसैनिकांसाठी कार्यकर्त्यांसाठी जीवाला जीव दिला आहे आजसुद्धा खासदार नसताना शिवसैनिकावर होणारे अन्याय एक हाती मी सांभाळतो आहे कुणाला पोलीस स्टेशनला अडवले कुणाला तहसीलदार कार्यालयामध्ये त्रास आहे कुणाला RTO ना अडवले कुठं सगळ्या गोष्टी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कमीत कमी 20-25 फोन आजसुद्धा करावे लागतात धंदा प्रपंच कुटुंब सगळं सोडलंय 18 वर्ष वेड्यासारखा मी ह्या मतदारसंघामध्ये फिरतोय गावोगावी फिरतोय पराभव झाला तरी फिरतोय मला ही फळ पक्षाने द्यावी नाही मी एकनिष्ठ राहिलोय मी आजपर्यंत एकनिष्ठ राहिलो मला काही माहिती नाही कोणी केलं का केलं कशाबद्दल केलंय आणि कोणावर का दोष द्यायचा नाही नाही मी खासदार नाहीच आहे त्यामुळे मी काय संपर्कात असण्याचा मी त्यांचा संपर्क करून त्यांना उपयोग काय नाही कार्यकर्त्यांच्या भावना माझ्यासोबत आहेत कार्यकर्ते आहेत मी कार्यकर्त्यांच्या सोबत आहोत मी आज विचार करतोय दिवसभर बघू शक्य झाल्यास मी आदरणीय उद्धवजींना पण जाऊन भेटेल जरी तेच काय सांगतात नाही मी आता आज उद्याकडे 2 दिवस विचार करेल एकनाथ शिंदे मागच्या खूप दिवसापासून म्हणतात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस संपवून झाली तुम्ही राष्ट्रवादीशी संघर्ष करताय आणि त्याच्यात तुमची हशी हकालपट्टी होती एकनाथ शिंदे हे कालपर म्हणाले असतील पण मी सुरुवातीपासून राष्ट्रवादीला विरोध करतोय आज नाही शपथविधी झाल्यानंतरच्या 4 दिवसानंतरपासून म्हणजे अगदी 2019 मी राष्ट्रवादीला कारण राष्ट्रवादी आम्हाला संपवतात मी ह्या सगळ्यात अगोदर मी विधान केलं की आम्हाला जगू द्या हे कशासाठी केलंय राष्ट्रवादीच्या विरोधात राष्ट्रवादीने काय केलं या जिल्ह्यामध्ये आमचा फक्त गोळी मारायचंच त्यांनी ठेवले बाकी ते सुद्धा त्यांना शक्य असतं ते सुद्धा केलं असतं मी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यापासून खासदार झाल्यापासून दुसऱ्या दिवसापासून अफवा आहे की मी राष्ट्रवादीमध्ये जाणार मी काँग्रेसमध्ये जाणार मी भाजपामध्ये जाणार आहे त्यामुळे ह्या चर्चानुसार चर्चेच राहिलेल्या आहेत अफवाच राहिलेल्या आहेत अजूनपर्यंत माझ्या मनामध्ये तसा कधी निर्णय विषय शिवला नाही आणि शिवसेनेचे मी प्रामाणिकच राहिलो
ह्या 3.5 वर्षामध्ये पक्षासाठी हे करत असताना मला रुपयाचा निधी नाही आहे, कुठलाही सपोर्ट नाही आहे, तरी पक्षप्रमुख बाळासाहेबांचे विचार घेऊन मी फिरतोय, अजूनही फिरतोय. रात्री साहेबांशी बोलल्यानंतर अशा प्रकारच्या हे होणं माझ्या दृष्टीने मला खूप लागलेलं आहे. मी अस्वस्थ झालो, काय बोलावं काय बोलू नये, मी सकाळपासून तुमच्याशी बोलायला टाळतोय, काय बोलावं. आणि म्हणून आता पक्षाने जे सांगितलं की आम्ही ऑर्डर मागं घेतोय ठीक आहे, पण आज संपूर्ण महाराष्ट्रभर माझी काय किंमत झाली ती केली पक्षाने, ती केली आहे. नंतर मला फोन आले, विनायक राऊत, अनिल देसाई, आदरणीय उद्धवजी, की नाही चुकीनं झाल्या, चुकीनं झाल्या असं मला नाही वाटत. ठीक आहे, चुकीनं झालं असं चुकीनं झालं, पण याच्यावरून पक्षामध्ये माझी काय किंमत हे मला कळतं. मी माझं तरी समजतं की मी फक्त एकच चूक केली की राष्ट्रवादीला अंगावर घेतलं आहे. 3.5 वर्ष त्यांच्या विरोधामध्ये ठामपणे उभं राहिलो ही माझी चूक आहे. असेल तर मला जी शिक्षा दिली ती मी घ्यायला तयार आहे. मी ह्यापेक्षा जास्त काही बोलणार नाही, मी पक्षाच्या विरोधात नाहीच आहे. बघू, विचार करू काय होते ते, शांत डोक्यानं. मला अजूनही कळत नाही काय बोलावं, काय रिॲक्ट व्हावं.